मुंबईच्या हॉटेल ताजमध्ये दोन दहशतवादी घुसल्याचा एक फोन आल्यानं एकच गोंधळ उडाला. मात्र कराडमधल्या 9वीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलानं हा प्रँक कॉल केला होता असं आता उघड झालंय. हॉटेलमध्ये दोन दहशतवादी घुसल्याचा दुपारी 3:30 हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये फोन कॉल आलेला होता. त्यानंतर पोलिसांनी ताजची सुरक्षा वाढवली, मात्र चौकशीतून तो प्रँक कॉल असल्याचं समोर आलंय. कराड पोलिसांनी या घटनेचा तपास केला, संबंधित मुलाकडे चौकशी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे काही चित्रपट बघून ऑनलाईन अभ्यासासाठी दिलेल्या मोबाईलवरून या मुलानं कॉल केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी कराड पोलीस आता सखोल तपास करत आहेत. तेव्हा कराडमधल्या 9वीत शिकणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलानं हा प्रँक कॉल केलेला होता. त्यानं ताज हॉटेलमध्ये रिसेप्शनला थेट फोन लावला आणि असं सांगितलं की ताज हॉटेलमध्ये दोन दहशतवादी घुसले. स्वाभाविकपणे तणाव वाढला होता. ताज हॉटेलनं पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांची सुरक्षा व्यवस्था ताज हॉटेलमध्ये वाढवण्यात आली. तपास करण्यात आला. दुसरीकडे चक्र फिरायला लागली की हा फोन कॉल नेमका कुठून आला. पहिल्यांदा पोलिसांना माहिती मिळाली हा कॉल कराडमधून आलाय. कराड पोलिसांना अलर्ट करण्यात आलं आणि जेव्हा शोध घेतला गेला पुढच्या अवघ्या 2 ते 3 तासात कळालं की फक्त 9वीत शिकणारा एक मुलगा आहे. त्यांनी काही मूवीज बघितलेल्या होत्या आणि त्या मूवीजमधून प्रेरणा घेऊन त्याने अशा पद्धतीनं प्रँक कॉल केलेला होता. त्यामुळे 9वीत शिकणाऱ्या एका खोडसाळ मुलामुळे ताज हॉटेल आणि मुंबई पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागला. या मुलाची आता अजून चौकशी सुरू आहे आणि दुसरीकडे अजून यामागे काही घातपात तर नाही आहे ना, या अनुषंगानं देखील पोलीस तपास करत आहेत. खरं तर 26/11 दहशतवादाची जी घटना घडली होती दहशतवादी हल्ल्याची, तेव्हापासून मुंबई नेहमी अलर्टवरती असते आणि कित्येक वर्षांनंतर ताज हॉटेलमध्ये अशा पद्धतीनं एक कॉल गेला. त्याच्यामुळे ताज हॉटेलमध्ये एकच खळबळ माजली आणि त्यानंतर असं समोर आलं की कराडमधल्या अवघ्या 14 वर्षाच्या मुलानं हा प्रँक कॉल केलेला होता. त्यांच्याकडे विचारणे केली असता मुलगा नवीन शिकत असलेला वर्ष 14 हा वापरतो आहे असं सांगितलं. सदर मुलाकडे त्याच्या पालकांच्या समवेत विचारणा केली असता त्यांनी सुटावट्यावट वडाळा 26/11 वगैरे सारखे सिनेमे पाहून त्या प्रभावाखाली केवळ गंमत म्हणून मी फोन केला होता अशा आशयाची माहिती दिलेली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात थोडक्यात. कोरोना चाचण्यांमध्ये महिनाभरात 21% घट झाली आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात रोज सरासरी 2,68,000 चाचण्या व्हायच्या. जूनच्या 3rd आठवड्यात रोज 2,09,000 चाचण्या केल्या जात आहेत. या काळात दिवसाला 8 ते 9,000 रुग्ण नवे आढळत आहेत. गेल्या काही वर्षात वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे कोरोना संसर्गाची भीती अधिक असल्याचं समोर आलंय. अतिप्रदूषण आणि कोरोना संसर्ग यांचा संबंध असल्याचं संशोधनातनं निदर्शनास आलंय. मुंबई आणि पुणे ही सर्वात संवेदनशील शहरं असल्याचं अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आलं. फुफ्फुसात प्रवेश करण्याइतका सूक्ष्म आकार असल्यानं हे प्रदूषण आरोग्यासाठी अधिक धोकादायक असतं. कोरोना काळात रिक्षा टॅक्सी चालकांचं उत्पन्न कमी झालं असलं तरी कोरोना काळात नोकरी गमावलेल्यांनी रिक्षा टॅक्सी चालवण्याचा व्यवसाय स्वीकारलाय. आरटीओकडे परवान्यांची मोठी मागणी झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, महिलांच्या डब्यात अधिक कठोर सुरक्षा मिळावी यासाठी डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटनची संख्या वाढवण्यात येणार आहे. पॅनिक बटनचं काम रखडलं होतं, त्याला आता गती मिळतीये. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24.